हॅलो हाय नमस्कार, मी रेश्मा तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या मराठी ब्लॉगिंग चॅनलमध्ये. यापूर्वी मी क्लिनिंगचे भरपूर व्हिडिओज अपलोड केलेले आहेत आणि ते खूप सर्वांना आवडलेले आहेत. त्या सर्वांची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. अगदी वीकली क्लिनिंग रुटीन, पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3, मंथली क्लिनिंगमध्ये काय करायला पाहिजे, डेली क्लिनिंग रुटीनचा व्हिडिओसुद्धा मी लवकरच अपलोड करेन. तत्पूर्वी मी तुम्हाला दाखवत आहे की जे मिक्सरचे भांडे असतात तर ते या साईडकडून जे असे खराब होतात. आता हे भांडं मी जवळजवळ 8-10 दिवस स्वच्छ केलं नाही, कारण की हा व्हिडिओ मला करायचा होता. तर हे भांडं कसं स्वच्छ करायचं हे मी तुम्हाला आता दाखवत आहे. तर चला सुरुवात करूयात आणि बाकीही क्लिनिंगचे व्हिडिओ पहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आता जवळून तुम्हाला हे काळे डाग दिसतच असतील. जर 10-15 दिवसापेक्षा जास्त दिवस खराब झाले असेल तर इथे तुम्ही व्हिनेगर वापरू शकता. मी पाणी कोमट केलेलं आहे आणि पाणी कोमट करून ह्या मिक्सरच्या उलट्या साईडला ओतलेलं आहे. आता लिक्विड विम मी याच्यामध्ये टाकत आहे. हे डाग 10-15 दिवसाचेच आहेत, त्याच्यामुळे अशा ब्रशनंही लगेच निघतील. पण जर डाग खूप जुने असतील तर तुम्हाला व्हिनेगर आणि सोडा टाकून ठेवावं लागेल आणि याच ब्रशनं घासा. दातांचे जे ब्रशेस असतात त्याच्या ते खूप लहान असतात आणि त्याच्यामुळे व्यवस्थित घासलं जात नाही. हे आपण बॉटल घासायच्या ब्रशनं या गोष्टी व्यवस्थित स्वच्छ होतात. तर अशा पद्धतीनं आता हे भांडं क्लीन झालेलं आहे. तर असा होता आजचा छोटासा ब्लॉग. आय होप तुम्हाला आवडला असेल. आणि बाकीचे व्हिडिओ पाहिल्यानंतर जर तुम्हाला चॅनल आवडले तर नक्कीच सबस्क्राईब करा. या व्यतिरिक्त माझं एक रेसिपी चॅनल आहे ज्याच्यावरती मी कमर्शियल लेवलच्या रेसिपी अपलोड करत असते, त्याचीसुद्धा लिंक मी या व्हिडिओच्या खाली दिलेली आहे. चॅनलला नक्की भेट द्या.